नमस्कार, शिल्पास क्रिएटिव्हिटीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. यावर्षी जर तुम्हाला गौरीची स्थापना कमळामध्ये करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये महालक्ष्मीची स्थापना कमळामध्ये कशी करायची ते आपण पाहणार आहोत. मागच्या वर्षी मी हे डेकोरेशन केलं होतं. तुम्ही पाहू शकता, दोन अतिशय सुंदर अशी कमळं मी बनवली होती आणि या दोन्ही कमळांमध्ये गौरीची स्थापना केली होती. यासाठी तुम्हाला एक मोठा ग्रीन कलरचा शीट घ्यायचा आहे, एक हिरव्या रंगाचा कागद घेऊन त्याला फोल्ड करायचा आहे. वेळ वाचवण्यासाठी मी इथे जो कागद घेतलेला आहे तो फोल्ड करून एकाच वेळेला कट करून घेणार आहे. आपल्याला पानाच्या आकारामध्ये कागद कट करून घ्यायचा आहे. तर मी एक कागद पानाच्या आकारात आधीच कापून घेतला होता. तर इथे 8 पेपर्स एकाच वेळेला आपण कट करणार आहोत. आधी मी पानाचा आकार मार्क करून घेतला आहे आणि आता आपण सर्व पेपर्स एकाच वेळेला कापून घेणार आहोत. तर एक मोठी शीट जर तुम्ही घेतली तर त्यापासून 16 पानं बनतील. तुम्हाला कमळ किती छोटं किंवा किती मोठं बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पानांची संख्या कमी जास्त करू शकता. तर इथे माझी पानं बनून तयार झाली आहेत. आता ह्या प्रत्येक पानाला तुम्हाला टर्न करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कात्रीचा वापर करून थोडंसं हलकंसं प्रेस करायचं आहे आणि बाहेरच्या साईडला पानांना वळवायचं आहे. तर ही जी शीट मिळते ही थोडीशी स्टिफ असल्यामुळे तुम्ही जेव्हा कात्रीने थोडंसं प्रेस करून त्याला उलट्या साईडने फिरवाल तर एकदम कमळाच्या जे पानं असतात त्यासारखा शेप इथे बनेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व पानांना टर्न करून घ्यायचं आहे. हा सगळ्यात पहिला लेअर असणार आहे. आता कमळ तयार करताना माझ्याकडे एक मोठा राऊंड कार्डबोर्ड होता, त्याच्यावरती मी हे बनवत आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं जर कार्डबोर्ड नसेल तर तुम्ही चौरंगावरती करू शक स्टिक करू शकता. चौरंग खाली ठेवायचा आहे आणि चौरंगावरती एखादा गोल आकारामधला एखादा खोका घेऊन त्याला तुम्ही स्टिक करू शकता. जर चौरंग नसेल तर तुम्ही डब्बा घेतला तरी चालेल. आता आपण कमळाच्या पाकळ्या तयार करून घेऊयात. यासाठी परत मी एक मोठी शीट घेतलेली आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड झाल्यानंतर आपण परत एक सॅम्पल शीट घेतली होती, शेप घेतला होता, तर त्याचा यूज करून मार्क करायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तर एकाच वेळेला आपण सगळ्या पाकळ्या कट करून घेत आहोत, याच्यामुळे सगळ्या पाकळ्यांचा आकार सारखा येतो. तर एका शीटपासून साधारणतः मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 पाकळ्या बनतील आणि तुम्हाला कमळाचा जो साईज असेल त्याच्यानुसार कमी जास्त पाकळ्या लागू शकतात. आता ही शीट जी आहे ही खूप साधी आणि प्लेन शीट आहे. तर याला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी ग्लिटर पावडरचा वापर करणार आहे. आपण हिरव्या पानांना जसं टर्न केलं होतं तसंच या गुलाबी पानांनाही टर्न करायचं आहे. आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत याच्या शेवटी आपण फेवी स्टिक जो ग्लू असतो त्याने आउटलाईन करून घेणार आहोत. फेवी स्टिक जर नसेल तर तुम्ही साधा ग्लूही वापरू शकता. तर साध्या ग्लूने तुम्हाला बॉर्डर जो आहे तिथे ग्लिटर लावून घ्यायचा आहे. तर मी इथे साधा ग्लू वापरलेला आहे. थोडासा पसरून घ्यायचा आहे ग्लू आणि त्यानंतर याच्यावरती तुम्हाला ग्लिटर पावडर पेरायची आहे. तर अशी ग्लिटर पावडर टाकल्यानंतर जी बॉर्डर असेल तुमची ती एकदम सुंदर दिसेल. आता प्रत्येक दोन हिरव्या पानांच्या मध्ये एक गुलाबाची पाकळी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर मी इथे परत एकदा सांगेल, तुम्ही डबा वापरू शकता खाली जेणेकरून तुमचं कमळ थोडंसं उंच होईल, किंवा मग चौरंग पाट जर असेल तर तोही वापरू शकता. फक्त एक कार्डबोर्ड लागेल तुम्हाला आणि त्या कार्डबोर्डवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चिटकून घ्याव्या लागतील, हिरवी पानं आणि कमळाच्या पाकळ्या. तर हा दुसरा लेअर आपण बनवून घेत आहोत. मी पाठीमागची साईड मोकळी ठेवली होती. तुम्ही हवं असेल तर चारी बाजूनी गोलाकार पाकळ्या लावून घेऊ शकता. तर हा आपला दुसरा लेअर झाला. यानंतर आपण अजून दोन लेअर करणार आहोत. तर या लेअरमध्ये आपण डायरेक्टली पाकळ्या स्टिक करून घेतलेल्या आहेत. प्रत्येक दोन हिरव्या पानांच्या मध्ये एक पाकळी अशा प्रकारे स्टिक केलेलं आहे. आता आपण थोडंसं शेडिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे लाल कलरचा क्रेयॉन वापरला आहे आणि त्याने शेडिंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 इंचाचा कट द्यायचा आहे आणि ही जी पाकळी आहे ही आधीच्या पाकळीपेक्षा थोडीशी वेगळी करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला जो कट आपण दिला होता तो मी दाखवल्याप्रमाणे एका खाली एक घालून घ्यायचा आहे आणि त्याला स्टॅपलर मारून घ्यायचा आहे. आता इथे देखील आपण ग्लिटर पावडर लावून घेणार आहोत. तर ही आपली अजून एक सेकंड लेअर तयार होत आहे. तर सेकंड लेअरमध्ये आपण सगळ्या पाकळ्यांना मागच्या साईडला वळवलेलं आहे. यानंतरची जी थर्ड लेअर असणार आहे पाकळ्यांची त्याच्यामध्ये तुम्हाला पाकळी वळवायची नाही आहे, फक्त स्टेपलर मारून ती स्टेप उभी राहील याप्रमाणे, सरळ उभी राहील याप्रमाणे पाकळी तयार करून घ्यायची आहे. तर हे सध्या जे तुम्ही पाहत आहात तो सेकंड लेअर आहे आणि सेकंड लेअरच्या पाकळ्या आपण वळून घेत आहोत. थर्ड लेअरमध्ये तुम्हाला पाकळी टर्न करायची नाही आहे, स्टिफ सरळ पाकळी तुम्हाला वापरायची आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि लावताना मात्र थोडीशी इथे काळजी घ्यावी लागेल. तर इथे दोन गुलाबी पाकळ्यांच्या मध्ये तुम्ही टर्न करून घेतलेली जी पाकळी आहे ती लावायची आहे. ही पाकळी लावताना तुम्ही थोडासा त्याला सपोर्ट देणं गरजेचं आहे. तर मी इथे दोन पाकळ्या एकमेकांशी स्टेपलर लावून फिक्स करून घेतल्या होत्या. तर तुम्ही स्टेपलरचा वापर इथे करू शकता. तर ह्या दोन पाकळ्या ज्या आहेत त्यांना मी स्टेपल करून घेणार आहे. तर ही सेकंड लेअर आहे, अशीच तुम्हाला अजून एक लेअर करायची आहे. तर इथे सपोर्टसाठी आपण एक स्टेपलर मारून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता खालच्या दोन्ही लेअर्स तुम्ही उलट्या साईडला टर्न करून घेतल्या होत्या, पण जी मधली लेअर असणार आहे त्याला मात्र तुम्हाला टर्न नाही करायचं, त्याच्यामुळे पाकळ्या सरळ उभ्या दिसतील. तर आता इथे आपण स्टेपल करून घेऊयात. अशा प्रकारे तुम्हाला सेकंड लेअर कम्प्लीट करून घ्यायचं आहे. आणि थर्ड लेअर मी सांगितल्याप्रमाणे परत दोन पाकळ्यांच्या मध्ये, दोन गुलाबी पाकळ्यांच्या मध्ये तुम्हाला थर्ड लेअरच्या पाकळ्या फिक्स करून घ्यायच्या आहेत. फक्त फरक एवढाच आहे की त्या ज्या पाकळ्या तुम्ही लावणार आहात त्या सरळ असतील, त्यांना तुम्ही वळवणार नाही आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता थर्ड लेअर आपण स्टिफ ठेवलेली आहे, त्या पाकळ्यांना आपण वळवलेलं नाही आहे फारसं. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असं डेकोरेशन होईल तुमचं महालक्ष्म्यांचं जर तुम्ही या प्रकारे कमळ बनवाल तर. इथे मी एक टिप देऊ शकते की माझ्या कमळांचा रंग थोडासा लाईट होता, तुम्हाला जर मजेंटा कलर किंवा डार्क कलरची जर पेपर्स मिळाले तर अजून सुंदर दिसेल. तर आहे की नाही अतिशय सोपी पद्धत कमळ बनवण्याची? तर मैत्रिणींनो नक्की यावर्षी तुमच्या गौरी कमळात बसा, हा व्हिडिओ पहा आणि याप्रमाणे सुंदर अशी कमळं बनवा. तर हे माझं मागच्या वर्षीचं डेकोरेशन आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कमळ बनवा, तुमच्या मगौरींना सजवा आणि तुमचे फोटो शिल्पास क्रिएटिव्हिटी या इंस्टाग्राम हँडलवरती शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.